नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश ताटे आपल्या सर्वांचं दैनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. नुकतीच झालेली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि त्यात परीक्षा केंद्रातून बाहेर आलेले आपण सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या पेपरमध्ये बऱ्याच सामान्य विज्ञानच्या प्रश्नांबद्दल तुमचं कुतूहलता असेल तर ते कुतूहल दूर करण्यासाठी आपण आता चर्चासत्र आयोजित केलं आहे. विज्ञानामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या सेक्शनची आपण चर्चा करणार आहोत. सेट ए हा पेपर आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. तर या सेट ए मध्ये सर्वात पहिला जो प्रश्न होता फिजिक्स आणि केमिस्ट्रीशी रिलेटेड, तर तो प्रश्न होता तो म्हणजे सुपर कंडक्टरशी रिलेटेड. सुपर कंडक्टर म्हणजे बिलो द क्रिटिकल टेम्परेचर विच प्रोड्युसेस झिरो रेझिस्टन्स. आणि आपण वर्गामध्ये सुपर कंडक्टिव्हिटी हा टॉपिक घेतला होता, त्यामध्ये सविस्तर एक्सप्लेन केलंच होतंय. परंतु वेन एव्हर टेम्परेचर इज रिड्युस्ड लेस दॅन वेन नॉर्मल टेम्परेचर ऑफ अ कंडक्टर इज मोर व्हाईल क्रिटिकल टेम्परेचर इज लेस. मतलब जब क्रिटिकल टेम्परेचर कम होता है तब रेजिस्टन्स झिरो हो जाता है एंड दॅट कंडक्टर बिकम्स अ सुपर कंडक्टर. ठीक आहे, वर्गात ऑलरेडी एक्सप्लेन केल्यामुळे याला फार वेळ न देता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. स्पष्टीकरण पुढचा प्रश्न होता की जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशामध्ये तिरप्या असणाऱ्या दोन सरळ आरशांमध्ये समतल आरशांमध्ये समरूप ठेवली तर तिच्या किती प्रतिमा तयार होतील. खरं तर एक्सप्लेनेशन सहित जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला इथे फॉर्म्युला सापडतो की एकूण 9 प्रतिमा कशा पद्धतीने तयार होतील. तर हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म आर 360/थीटा. हिअर द थीटा गिवन इज 36 डिग्री. ओके, 36 डिग्री जर तुम्हाला अंश दिलेला आहे त्यामुळे 360 / 36 = 1. ओके, सो फॉर्म्युला आहे 360/θ - 1. हा असा फॉर्म्युला आहे. दिस इज अ -1 ऍक्च्युअली. ओके, हियर कम्स द एक्सप्लेनेशन. यहाँ पे आपको दिखा जाएगा दिस इज -1 not 1, दिस इज -1. ओके, सो 360/θ - 1 म्हणजे 360/36 - 1 - 1 बरोबर किती येतं 10 - 1 9. 9 इमेजेस तयार होतील. सरळ सरळ फॉर्म्युला आधारित हा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन, हा एक सूत्र विचारलं होतं. हे सूत्र नेमकं कुठल्या प्रिन्सिपलवर आधारित आहे? खरं तर इट इज अ डिराईव्ड इक्वेशन ऑफ बर्नौलीज इक्वेशन. सो बर्नौली इक्वेशनचा डिराईव्ड फॉर्म्युला आहे. मी याला टफ कॅटेगरी मधला प्रश्न म्हणून वर्णन करेल. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. देन कम्स अल्फा पार्टिकल. ज्यावेळी एखाद्या रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स मधून बाहेर पडतात त्यावेळी त्यातनं काय होतं? तर ऍटॉमिक नंबर रिड्यूस बाय 2 व्हाईल ऍटॉमिक मास नंबर इज रिड्यूस्ड बाय 4. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. ओके, वी हॅव ऑलरेडी डिस्कस इन द क्लास. सो अगर कोई एक्झाम्पल होता है, मान लो कोई एक एलिमेंट है जिसका एटॉमिक नंबर 90 है एंड एटॉमिक मास नंबर 232 है, तो देन व्हेन अल्फा पार्टिकल गोज अवे ये 4 से माइनस हो जाएगा -4 एंड दिस विल बी -2. सो इट विल बिकम 88. ओके, सो दैट इज द फॉर्मुला. नेक्स्ट, बहुत ही सिंपल सवाल. आपण सर्वांनी वर्गात पण गमतीने पण बऱ्याचदा विचारायचं मी 104 ताप म्हणजे ते काय डिग्री सेल्सिअस नसतं कारण 100 डिग्रीला पाणी उकळतं. सो 104 त्यावेळी ताप म्हटला जातो, तो डिग्री फॅरनहाइट मध्ये असतो. त्याचं नॉर्मल टेम्परेचर किती असणार हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि दॅट इज आन्सर इज 40 डिग्री सेल्सिअस. मोस्ट ऑफ माय स्टुडंट्स विल बी हॅपी टू सी दिस क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर. ओके, आणि जर फॉर्म्युला पाहिजे असेल तुम्हाला तर याचं एक्सप्लेनेशन जर बघितलं तर हा फॉर्म्युला आहे -32 × 5/9. म्हणजे इफ यू डिवाइड 104 मधनं जर तुम्ही 32 मायनस केले तर ते येतं 72 × 5/9. सो 9 × 8 = 72 आणि 8 × 5 = 40. अशा प्रकारे तुम्हाला ते 40 डिग्री सेल्सिअस त्याचं उत्तर मिळतं. नेक्स्ट वन इज, दिस इज ऑल्सो वन फ्रॉम अवर होमवर्क क्वेश्चन. वॉट वी कॅन से इज दॅट की केपलरचे नियम आपण वर्गामध्ये पण मोशन अँड लॉज ऑफ मोशन ज्यावेळी बघितले तर न्यूटनच्या नियमांसोबत केपलरच्या नियमांची चर्चा केली होती आणि त्याचवर आधारित हा एक प्रश्न आहे की जसा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तसा त्या ग्रहाचा वेग वाढतो आणि जितका तो ग्रह सूर्यापासून दूर जाईल त्यावेळी त्याचा वेग कमी होतो आणि अशा पद्धतीने तो लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. सो इथे जे स्टेटमेंट करेक्ट दिलेलं आहे ते ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्याचा पासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो, विच इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, देन कम्स दिस इज अ सिंपल एक्सप्लेनेशन. यहाँ पे अगर आप देखा जाए तो 0.1 मोलार सोल्यूशन जे विचारलंय एचसीएलचं तर त्याच्यामध्ये काय पीएच काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार? नॉर्मली pH - log to the base of 10 into the solution concentration. Concentration दिया होता यहाँ पे कितना है 0.1. सो दॅट मीन्स 10⁻¹. सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन 3. नेक्स्ट वन, 1.5 मोलार H2SO4 DM³ विद्यार्थी मित्रांनो, DM³ व्हेन एव्हर इट कम्स इट रिप्रेझेंट्स द क्युबिक मीटर. दॅट इज यहाँ पे हम एक्सप्लेनेशन कर सकते उसको 1 लिटर. सो 1 लिटर नसन देऊन इथे 10 लिटर अशा पद्धतीने सोल्युशन दिलेलं आहे. हा टफ कॅटेगरीतला प्रश्न होता. सो इथे तुम्हाला दोन पर्याय आहेत. खरं तर सर्वात पहिले एक कॉमन लॉजिक असतं की आपण कुठल्याही ठिकाणी ऍसिडमध्ये पाणी होतं नाही तर पाण्यामध्ये ऍसिड होत असतो. जर हे कॉमन लॉजिक जरी लावलं तरी तुम्ही तर इथे
ऍसिडमध्ये पाणी होतं नाही, त्यामुळे पाणी घालण्याचे दोन्ही पर्याय इथे इमिडिएटली काय होतात, एलिमिनेट होतात. यू रिमेन विथ ओनली टू ऑप्शन, दॅट इज 2 and 4. इफ यू कॅल्क्युलेट इट व्हेरी प्रिसाइसली देन द कॅल्क्युलेशन्स आर सीम्स टू बी अराउंड 27. सो द आन्सर इज अराउंड ऑप्शन 2. इन डिटेल कॅल्क्युलेशन वी विल अगेन प्रोव्हाइड यू इन आवर एक्सप्लेनेशन की. देन कम्स NH3 अँड BF3. या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे हा प्रश्न होता. BF3 हा यांचा फेमस बोरॉन ट्रायफ्लोराइड हा MPSC चा काहीतरी फेवरेट असावा, कारण यावरती याच्या आधी पण बरेच प्रश्न आले होते. सो या पे एक चीज याद रखनी जरूरी है कि बोरॉन इज SP2 हायब्रिडाइज, वाइल नाइट्रोजन हियर इज SP3 हायब्रिडाइज. सो सगळ्यात पहिले स्ट्रक्चर काय आहे, तर हा SP3 हायब्रिडाइज आहे, हा SP2 हायब्रिडाइज आहे. आणि क्रमांक 2 सर्वात म्हणजे काय की NH3 व्हाट वी कॅन कॉल इट एज अ पिरॅमिडल स्ट्रक्चर, वाइल BF3 इज अ ट्रायगोनल प्लेनार स्ट्रक्चर. सो प्लेनार BF3 प्लेनार आणि NH3 काय पिरॅमिडल. सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन 4. ठीक आहे, सो एक्सप्लेनेशन हॅज बीन गिव्हन ऑलरेडी. देन कम्स खालीपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो. खरं तर मिथेन, इथेन, CH4 C2H10, ऑल दीज फॉर्म्युलाज, सॉरी C4H10 ब्युटेन होत आहे, सो C2H6. सो मिथेन, इथेन या फॉर्म्युलांना हा रूल अप्लाय होतो, वेअर वी कॅन फाउंड 80% ऑफ कार्बन कॉन्सन्ट्रेशन इन दॅट पर्टिक्युलर हायड्रोकार्बन. बट करेक्ट ऑप्शन, इथं आपण जर सॅच्युरेशन लेवल जर पाहिली तर करेक्ट ऑप्शन विल गो फॉर मिथेन, दॅट इज ऑप्शन नंबर 2. देन कम्स 180 ग्राम ऍसिटिक ऍसिड आणि 180 ग्राम पाणी एकमेकांमध्ये मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक अम्लाचा मोल फ्रॅक्शन डॅश एवढा असेल. खरं तर इथे आपण वर्गामध्ये बघितलं होतं, मी इथे पुरत एक्सप्लेन करून देतो की ज्यावेळी आपण गणित सोडवतो कुठलंही, त्यावेळी मी एक फॉर्म्युला सांगितला होता की नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायचं असेल तर नंबर ऑफ मोल इज ऑलवेज इक्वल्स टू वेट इन ग्राम. जो भी वेट दिया है ग्राम में उसे डिवाइड करना है बाय इट्स मॉलेक्युलर वेट. ठीक आहे, आणि इथे खरं तर यापूर्वी जे परीक्षेमध्ये प्रश्न यायचे त्यावेळी मॉलेक्युलर वेट ऑफ अ पर्टिक्युलर सबस्टन्स हॅज ऑलरेडी बीन प्रोव्हाइडेड. यापूर्वी जे परीक्षेत प्रश्न यायचे जसं की ऍसिटिक ऍसिडचा मॉलेक्युलर वेट 60 आहे किंवा पाण्याचा मॉलेक्युलर वेट 18 आहे, तर ऑलरेडी प्रोव्हाइड केलं जायचं, परंतु इथं तसं केलेलं नाही. त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्यात पहिले पाण्याचे जे मोल काढायचे आपल्याला, नंबर ऑफ मोल्स, ओके नंबर ऑफ मोल पाण्याचं जर काढायचं झालं असेल तुम्हाला तर किती दिलेलं आहे, हा 180 डिवायडेड बाय 18 म्हणजे येतात 10 मोल. ओके इट कम्स टू बी अ 10 मोल. वाईल ऍसिटिक ऍसिडचे जर मोल काढायचे असेल तुम्हाला, नंबर ऑफ मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड दॅट इज CH3COH, तो इसका अगर आपको निकालना होगा तो दॅट इज 180 डिवाइड बाय 60, दॅट कम्स टू बी साइंत्रिक 18. सो 3 मोल. ठीक आहे, सो आपल्याला मोल मिळाले एकूण 10 मोल आहे त्या सोल्युशनमध्ये आणि 3 मोल आहे ऍसिटिक ऍसिडचे. सो पाण्याचे 10 मोल, ऍसिटिक ऍसिडचे 3 मोल. त्यांनी ऍसिटिक ऍसिडचं प्रमाण विचारलंय, मोलार कॉन्सन्ट्रेशन विचारलंय, म्हणजे या तिघांचा टोटल 10 + 3 13 पैकी हे 3 प्रमाण किती आहे. सो 13 पैकी 3 प्रमाण मीन्स व्हॉट वी कॅन कॅल्क्युलेट ॲज 3/13 अँड द आन्सर वुड बी 0.23. हा तर सरळ आरची व्हॅल्यू विचारलेली आहे, आयडियल गॅस इक्वेशन PV = NRT यामध्ये आरची व्हॅल्यू विचारलेली आहे. फक्त इथं काय केलं त्यांनी, तर आरची व्हॅल्यू ही खरं तर तुम्ही जनरली पाठ केली ती असते 8.314, परंतु ही झाली जूलमध्ये. इथं ऑप्शन जो दिलेला आहे तो जूलमध्ये 8.314 × 10⁷ दिलाय. हा 10⁷ जो हा जर ऑप्शन अर्ग असता तर इट विल बी अ करेक्ट ऑप्शन, पण हा जूल दिल्यामुळं दिस ऑप्शन इज रॉंग. ओके, त्यानंतर ऍटमॉस्फेरिक लिटर कॉन्सन्ट्रेशन जर त्याचं पाहायला गेलं तुम्ही तर इट इज द करेक्ट व्हॅल्यू इज 1.0821, ही करेक्ट व्हॅल्यू आहे. खरं तर पुस्तकामध्ये वेगवेगळे युनिट दिलेले आहेत. ओके, इफ यू लुक ॲट दी NCERTs, त्यांनी आरची व्हॅल्यू 3-4 वेगळ्या युनिटमध्ये काढून दिली, त्याचा चार्टच दिला आहे. ओके, सो वही से डिरेक्टली उठाया गया है, फॅक्च्युअल काइंड ऑफ क्वेश्चन आहे. देन कम्स सहज गमतीमुळे मी हा प्रश्न घेतला, खरं तर हा विज्ञानाचा नसला तरी होमवर्कमध्ये काही विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं कुठल्या जवळजवळ सर्व बॅचला की ऑपरेशन कोणकोणते होतात ते काढून टाका, यादी काढा त्याची, आणि त्यानुसार एक ऑपरेशनची यादी जर आपण पाहिली तर आत्ता रिसेंटली परफॉर्म केलेलं ऑपरेशन दोस्त, वेअर तुर्कीमध्ये आपण तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या अर्थक्वेकमध्ये भारताने मदत पाठवली होती. आय होप दीज क्वेश्चन्स आर काइंड ऑफ ट्रिकी, सो यू माइट नॉट हॅव एन्जॉईड सायन्स पेपर अलॉट, परंतु आशा अशी करतो की किमान निम्म्याहून अधिक प्रश्न तरी तुम्ही बरोबर सोडवले असावेत आणि तुमच्या सर्वांना पेपरही चांगला गेला असावा. तुमच्या सर्वांना येणाऱ्या निकालासाठी भरपूर शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.